काय परिचय करून द्याल आणि कसं विकास कामाच्या संदर्भातून तुमच्या दादांशी संबंध आहे? नमस्कार, माझं नाव संजय गाढवे. रेडा समाधी मंदिर जे गाव आहे आळे कोळवाडी, तर त्या गावचं मी 2010 ते 2015 त्या गावचा सरपंच होतो. आताही विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे. शरददादातून माझा गेले 13-14 वर्षाचा संबंध आहे. जसे शरददादा मुंबईवरून गावाला आले, तर त्यांच्या पहिल्या काही निवडक लोकांमध्ये मी शिवसेनेचा उपतालुकाप्रमुख असल्यापासून शरददादांच्या बरोबर काम केलेलं आहे. शरददादांच्या बाबतीत मला एकच गोष्ट सांगायची, शरददादा ही जी काही व्यक्ती आहे ही समाजसेवेसाठी झपाटलेली व्यक्ती आहे. आणि ह्या शरददादाच्या माध्यमातून अनेक तालुक्यामध्ये अशा अनेक काही कार्यकर्त्यांचा संच उभा राहिला आहे, जी कार्यकर्ते एकमेकाला एक जीवाभावाची फळी म्हणून ओळखली जाते. शरददादांच्या बाबतीत जेव्हा शरददादा आमदार झाले, त्याच्यानंतर ज्यांनी विकास कामं केली असतील साहेब, कामं विकास कामं 100% लोक करतात, परंतु आमदार व्हायच्या अगोदरपासून जनतेची सेवा करणं सातत्याने फक्त 2-3 तास झोप घेऊन ते समाजासाठी फिरतायत. लोकांची मोफत सामुदायिक विवाह सोहळे त्याचं आयोजक म्हणून आम्ही काम केलेलं आहे. शरददादांच्या बरोबर अनेक ठिकाणी जिथं दुःखद प्रसंग घडले, त्याच्यामध्ये येडगावचा प्रसंग होता, जो मुलगा बॉम्ब ब्लास्टमध्ये गेला, तिथे मदत करणं असून अशा शेकडो लोकांच्या घरामध्ये शरददादांनी अडीअडचणीच्या वेळेला मदतीचा हात दिलेला आहे. समाजासाठी काम करणारा, खिशातून पैसा घालून काम करणारा एकमेव नेता म्हणजे शरददादा आहे. आणि ह्या माणसाने आमदार झाल्यानंतर जी कामं केली, मुळात काय झालं माहितीये का, की लोक असं म्हणायचे की ह्यांनी ग्रामपंचायत निवडणूक नाही लढवली, आमदार केले हे काम कसं करणार, पण हा पठ्ठ्यातर्फेच निघाला. 2200 कोटीच्या वरती कामं त्या माणसाने केली आणि मुख्यमंत्र्यांबरोबर असलेले त्यांचे संबंध कोणालाही माहीत नाही की देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला फक्त साधे आमदार होते त्यावेळेला शरददादा उपजिल्हाप्रमुख होते, त्यावेळेला आम्ही बरोबर होतो. शिवनेरीवरती गेले त्यावेळेला शरददादांच्या बरोबर देवेंद्र फडणवीस साहेबवरती गेले आणि अख्खा दिवसभर त्या दोघांच्यामध्ये जी घट्ट मैत्री तयार झाली त्या माणसाने त्याचा परतावा आज आपल्याला दिलेला आहे. आणि डायरेक्ट मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचणारा एकमेव पठ्ठ्या जुन्नर तालुक्याला मिळाला आहे. देवेंद्रजी आता परत मुख्यमंत्री होणार आहे, जुन्नर तालुक्याला मंत्रिपद तर येईलच येईल, परंतु त्यांनी दिलेली सगळी कामं. राहिला विषय कोळवडी, माझ्या वैयक्तिक गावचा सर, मी त्या गावचा सरपंच असताना शरददादा सोनवणे यांनी त्यांचा पहिला आमदारनिधी माझ्या गावाला दिलेला, पहिलं पत्र माझ्या गावाला दिलेलं आहे. 1 करोड रुपयाची कामं, ज्या गावामध्ये फक्त 1600 लोकसंख्या आहे, 1 कोटीची कामं कोणालाही पाहिजे असतील तर आम्ही येऊ. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची कामं आहेत ते जलयुक्त शिवाराची कामं जी दिलेली आहेत, आज सगळे बंधारे पूर्ण भरलेले आहेत. शेतकऱ्यासाठी शरददादांनी काय केलं तर तुम्ही म्हणत असाल, कॅनॉल रात्रीचं, आज तुम्ही म्हणता पाण्याचं नियोजन केलं नाही, पाण्याचं नियोजन केलं नाही, कुणी सांगितलं पाण्याचं नियोजन केलं नाही? हा माणूस हा पठ्ठ्या पाण्यासाठी रात्री 1-1, 2-2 वाजता पाटावरती फिरलेला आहे. असा आमदार जे लोक आज लबडीनं बोलतात की शरददादाला हे नियोजन जमलं नाही, शरददादाला हे नियोजन, शरददादाला 1 नियोजन जमलं, तुमची लबडी त्यांनी उघड केलेली आहे. शरददादांनी काय केलं, तुमची लबडी उघड केलेली आहे, म्हणून तुम्ही आज शरददादाच्या नावाने ओरडताय. आणि आज जी ही युती झालेली ही एका चांगल्या माणसाला रोखायला युती झालेली आहे. आणि म्हणून मी सांगतो की ह्या लबडांना आज ह्या तालुक्यातला हा जो विकास रस रोखायचा आहे त्याच्यामध्ये काही लोक सहभागी झालेली आहेत. ह्या लोकांचा धंदा आहे, यांना ज्यावेळेला चांगला माणूस चांगलं नेतृत्व तालुक्यामध्ये उभं राहते ना, तर ह्या चांगल्या नेतृत्वाला कुठंतरी आवरायचं अशी काही धंदेबाईक मंडळी आलेली आहेत. आणि ही धंदेबाईक मंडळी ज्यांच्या बरोबर आहेत त्यांच्या पण बरोबर नाही आहेत हा गावा लोकांनी ओळखला पाहिजे. कारण यांना रोखायचे शरददादाचा विजय रथ, आणि हे कधीही रोखलं जाणार नाही. कारण सांगतो, शरददादा का विजयी होतील याचं एकमेव कारण सांगतो, शरददादाचा आपला थेट संबंध तरुणांच्या मनामध्ये, शेतकऱ्यांच्या मनामध्ये, मित्रमंडळींच्या मनामध्ये, सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये शरददादा डायरेक्ट पोहोचलेला आहे. तुम्ही कितीही फेऱ्या मारा, कारण तुम्ही फक्त निवडणूक आल्यावर फेऱ्या मारता, हा माणूस अहो रात्र जनतेसाठी फिरतो. आणि म्हणून शरददादा 100% निवडून येणार. लोकांच्या विकासाच्या साठी शरददादाला तालुक्यामध्ये परत आमदार करणं गरजेचं आहे. कारण सत्तेतला आमदार जर का मंत्री झाला हा जुन्नर तालुका सुलम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि काळजी करू नका, पाण्याचं नियोजन काय, अख्ख्या तालुक्याचं विकास कामाचं नियोजन करणार हा पठ्ठ्या आहे. 100% श्रद्धा निवडून येणार.